छत्रपति शिवाजी महाराज की जय। नमस्कार मंडळी, मी हनुमंत विठ्ठल बोराठे, गडकोटाचे भ्रमणी, या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मी सहर्ष स्वागत करत आहे। आपण आज ह्या छोटेखानी व्हिडिओमध्ये छत्रपती शिवराय आग्र्यातून ॲक्च्युली कसे बाहेर पडले, मिठाईच्या पेटेऱ्यातून बाहेर पडले का वेषांतर करून बाहेर पडले, ह्यामध्ये बऱ्याच इतिहासकारांचं वेगवेगळी मते आहेत। परंतु सारांश रूपाने माझ्या वाचण्यामध्ये जी पुस्तके आलेली आहेत, इतिहासांची पुस्तके आलेली आहेत, त्यामध्ये प्राध्यापक नामदेवराव जाधव हे एक इतिहास मोठे इतिहास संशोधक आहेत। त्यांनी जे छत्रपती शिवरायांचा लढाया व्यतिरिक्त इतिहास हे जे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, ते त्यामध्ये जे त्यांनी काही नमूद केलेलं आहे, ते छत्रपती आग्र्याहून कसे निसटले हे आपणास प्रकाश टाकणारे त्यांचं पुस्तक आहे। आता हे त्यांच्या पुस्तकांचा काही मी प्रसार करत नाही, परंतु मला जे त्यांच्या पुस्तकातून जे काही वाचण्यास मिळालं किंवा माझं जे वाचन झाले त्यांच्या पुस्तकातून आणि इतर इतिहासकारांच्या पुस्तकातून जे काही वाचन झालेलं आहे, त्यामध्ये प्राध्यापक नामदेवराव जाधवांनी शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून कसे निसटले हे मुद्दे सुदपणे मांडलेलं आहे। तर आज ह्याबाबत आपण थोडी चर्चा करणार आहोत। राजगडावरून पुरंदरच्या जय मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर झालेल्या पुरंदरच्या तहानुसार छत्रपती शिवरायांनी 5 मार्च 1666 रोजी दिल्लीला जाण्याकरता राजगड आपल्या 3000 मावळ्यांसह, जीवाला जीव देणारे मावळे, त्याच्यामध्येच तुमचं हेर खातं बहिरजी नाईक, कर्माजी, विसाजी, मुसेखोरे हे जे संपूर्ण हेर खातं आहे, ते हेर खातंही महाराजांनी स्वतःबरोबर त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि महाराजांनी राजगड सोडला कधी, 5 मार्च 1666। आणि महाराज आग्र्याला पोचले 10 मे 1666, प्रदीर्घाचा प्रवास करून, बरोबर 100 राजे आहेत। आता महाराजांच्या स्वागताकरता आग्र्याला बरीचशी म्हणजे रामसिंग स्वतः येणार होते, परंतु ऐन वेळेला दुसरंच बंदोबस्ताचं काम औरंगजेब बादशहानं रामसिंगाला दिलं आणि त्यांना शिवाजी महाराजांचं स्वागत करण्यावाचून त्यांना त्या ठिकाणी रोखलं। पण औरंगजेब हा क्रूर कर्मा कपटी होता। वास्तविक पाहता एवढा मोठा दक्षिणेचा राजा, दख्खनचा राजा छत्रपती शिवराय यांचं स्वागत करण्यासाठी त्यानं स्वतःहून यायला पाहिजे होतं, परंतु स्वतःहून तो आलेला नाही। त्याला ते बघवतच नव्हतं, महाराजांचं कर्तृत्व बघवत नव्हतं, महाराजांचा पराक्रम बघवत नव्हता, त्याला हे स्वराज्य गिळायचं होतं। ह्या दृष्टिकोनातून तो स्वराज्याकडे पाहत होता, ह्या दृष्टिकोनातून तो छत्रपती शिवरायांच्याकडे पाहत होता। आता ही कसर महाराजांनी कशी भरून काढलेली आहे बघा। ज्यावेळी ते आग्र्यात पोचले त्यावेळेला महाराजांच्या बरोबर बहुभाषिक हेर म्हणजे हिंदी भाषिक जाणणारे आग्र्यातून संपूर्ण महाराजांनी त्यांचं जे हेर खाते आहे, हे हेर खात्याला सगळ्या सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी हेर जाऊन सणी सांगत होता, काय म्हणत होता, दख्खन के शिवाजी राजे आ रहे है, दख्खन के शिवाजी राजे आ रहे है, म्हणजे त्या आग्र्यातील जनतेला, आग्र्यातील सर्व लोकांना हे माहीत होतं। काय काय माहीत होतं, अफजल खानाचा वध करणारा, औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खानाची बोटे तोडणारा, सुरत पूर्णपणे लुटून नामशेष करणारा असा हा महापराक्रमी दख्खनचा राजा आहे, तरी कसा तो दिसतो, कसा तो बोलतो, कसा तो चालतो, कसा हे कुतूहलापोटी संपूर्ण आग्रा शहरामध्ये हम रस्त्यावरती ती त्या ठिकाणी लोक छत्रपतींना पाहण्यासाठी तुडुंब गर्दी करून राहिले। त्यांना उत्सुकताच तेवढी त्या महाराजांच्या होती, त्यामुळं बाल्कनीमध्ये म्हणजे सज्जाकोटी आपण ज्याला त्या आवळचा शब्द आहे, त्या सज्जाकोटी बाल्कनीमध्ये झाडांवरती सुद्धा रस्त्याच्या दूरतर्फा आग्र्यातील सर्व लोकांनी गर्दी केली। म्हणजे औरंगजेबाने जरी स्वतः तो आला नसला महाराजांच्या स्वागताला, रामसिंगाला तहाप्रमाणे जरी त्यानं पाठवलं नसलं, तरी आग्र्यातील जनतेनंच, औरंगजेबाच्या आग्र्यातील जनतेनंच महाराजांचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलेलं आहे। 10 मार्च 1666 आग्र्यात पोचले,
आणि 12 मार्च 1666 औरंगजेब बादशाहचा 50वा वाढदिवस होता। आता हे दरबार 12 तारखेला चालू झाला। दिवाणी आम मध्ये महाराजांनी जाण्याचा संबंधच नव्हता। दिवाणी खास मध्ये दरबार चालू झाल्यानंतर महाराज आले। या ठिकाणी महाराजांचे नियोजन कसं आहे पहा। दरबार चालू झाल्यानंतर म्हणजे मी एक दख्खनचा स्वतंत्र राजा आहे आणि हे मी काय ह्याचा मनसबदार नाही आहे। शंभूराजे असतील पण मी काय औरंगजेबाचा मनसबदार नाही आहे। ती दरबार सुरू व्हायच्या अगोदर त्या ठिकाणी पोहोचायचं म्हणजे महाराज दिवाणी खास मध्ये तुमचे जी सर्व सरदार आलेले होते त्या सरदारांमध्ये महाराज दरबार चालू झाल्यानंतर महाराजांनी एंट्री घेतली त्या ठिकाणी आणि धिमाकात एंट्री घेऊन आतमध्ये दरबारात आले। राम शिंगाने त्याला औरंगजेबाच्या सांगण्याप्रमाणे 5000 मनसबदारीवरती उभं केलं। त्याने म्हणजे एक प्रकारे महाराजांचा घोर अपमानच त्यानं केला। तिथे बरं महाराजांच्या समोर कोण उभा आहे? जो मावळ्यांना सिंहगडच्या सिंहगड येथे मावळ्यांना पाठ दाखवून पळत सुटला तो जसवंत सिंग राठोड महाराजांच्या समोर उभा आहे। त्याच्या पाठीमागे महाराजांना उभं केले औरंगजेबानं। आता औरंगजेबानं महाराजांना जवळजवळ त्याच्या आसनापासून 20 मीटरवर उभं केलेलं आहे। आता ह्या ठिकाणी औरंगजेब जरा घाबरलेलाच दिसतो। त्याला माहिती आहे हे शिवाजीराजे काय दख्खनचं हे पाणी शिवाजीराजे काय आहे त्यांना माहिती आहे। त्यानं जाणलं की मोठमोठे सरदार आहेत त्यांना संपूर्ण नामशेष केलेला आहे। अफजल खानाचा वध केलेला आहे। आपल्या स्वतःचा मामा शाहिस्ते खानाची बोटं तोडलेली आहेत आणि तो आज इथे आलेला आहे म्हणजे त्यांना पूर्णपणे तो घाबरू नव्हता। त्याच्यामुळे त्याला 20 मीटर 20 मध्ये 20 तरी 60 फुटा उभं केलं। घाबरूनच त्यानं तसं उभं केलेलं असावं असाही त्या ठिकाणी एक निष्कर्ष निघत आहे आपल्याला। आता नंतर पाठीमागे उभे केलं तर महाराज एकदम दख्खनचा सह्याद्री कडरला एकदम अवाग झालं। सुई पडली तरी दरबारात त्याचा आवाज येणारा हा बादशहाच्या दरबारामध्ये छत्रपती शिवरायांनी अपमान सहन केला नाही आणि राम शिंग मस पुष्कळ विनवण्या करत होता तरीही त्याने महाराजांचा जो औरंगजेबाने अपमान केला त्याला महाराजांनी प्रतिउत्तर दिले आणि संभाजी महाराजांना हाताशी धरून ते तडक रागाने बाहेर पडले। आता दुसरा दिवस उजाडला। एक पत्र पाठवलं महाराजांनी औरंगजेबाला। त्यात त्यानं काय लिहिले? आम्ही जरी मनसबदार म्हणून आपल्या दरबारात जाणं येणं जरी ठेवलं नाही तरी आमचे पुत्र संभाजीराजे हे मनसबदार आहेत त्यामुळे ते आपल्या दरबारात येत जात राहतील। थोडी नरमाईची भूमिका घेतली महाराजांनी आणि 16 मेला महाराजांना स्पष्ट समजलं की हा औरंगजेब आपल्याला दगाबाजीने ठार करणार आहे आणि त्याने लगेचच पहारे ठेवले। नंतर जो तुमचा आग्र्याचा जो सुभेदार होता फौलाद खान 5000 सैन्यानिशी महाराजांच्याकडे कोट बंदोबस्तात ठेवला। आता इथून जाण्याचं सर्व आशा सगळ्या संपलेल्या आहेत परंतु महाराज शत्रूच्या लोकांमध्ये सुद्धा विश्वास करण्यामध्ये प्रारंगत असल्यामुळे त्यांनी एक एक चाल चालली। काहीच सुसूचत नव्हतं। सर्व पत्र पाठवून झाली बादशाला। त्याने सगळं नामंजूर केलं। काबूल कंदहारच्या अफगाणिस्तानाच्या छावणीवरती महाराजांना पाठवण्याचं ठरलं तरी ते रामसिंगच्या सांगण्यामुळे ते त्या ठिकाणी तो औरंगजेबाचा बेत रद्द झाला। ताबडतोब शिवाजीराजांना ठार मारण्याचा औरंगजेबाच्या मनामध्ये होतं परंतु त्याने साधारण विचार केला त्या ठिकाणी जर मी छत्रपती शिवरायांना आताच जर मी ठार मारले तर काय होईल? राजपूत लोक खळून उठतील आणि आपली दिल्लीची गादी नेस्तनाभूत होऊन आपण गादीवरून जाऊ हे त्याला मुळात भीती असल्यामुळे महाराजांना त्यानं लगेच मारण्याचा प्रयत्न केला नाही। परंतु ज्या वेळेला फौलाद खानचा 5000 हश्मानिशी पहारा महाराजांच्या छावणीच्या भोवतोनी कडेकोट लावण्यात आला त्यावेळेला पाक महाराजांनी चिंतातूर झाले आणि त्यांनी आजारी पडण्याचं सोडले आणि बरे वाटेवे म्हणून औरंगजेबाकडून मिठाईचे पेटारे आग्रा शहरामध्ये वाटण्याची परवानगी मिळवली। हे असे
बरेच दिवस मिठाईचे पेटारे वाटण्यात येत होते आणि महाराजांनी बाहेर पडण्याचा जो दिवस निवडला तो शुक्रवार 17 ऑगस्ट 1666 त्या ठिकाणी त्या दिवशी महाराजांनी सकाळी बरोबर 6 च्या अगोदर म्हणजे पहारे बदलायला काही वेळ बाकी आहे दिवसपाळीचे पहारेकरी थोडे येत असतील अशा वेळेस महाराजांनी हिरोजी फर्जतचा पूर्णपणे पोशाख चढवला जो मावळी आणि साधा ड्रेस आहे हिरोजी फर्जतच्या हातात सोन्याऐवजी चांदीचं कडं आहे त्याचा फेटा वेगळा आहे त्या पद्धतीने हुबेहूब रोज 1 महिनाभर तो हिरोजी फर्जत कधी पहारे बदली व्हायच्या अगोदर जायचा कधी पहारे बदली चालू असताना जायचा कधी पहारे दिवस रात्रपाळीचे पहारे बदलून झाल्यानंतर जायचा सगळ्या बाबीचा संपूर्ण अभ्यास केला होता आणि महाराजांनी बरोबर तो दिवस निवडला जुम्माचा जुम्मा टू जुम्मा नमाजांचा दिवस त्यांनी महाराजांनी निवडला आणि बरोबर 6 च्या अगोदर हिरोजी फर्जतचा वेश करून महाराज छावणीतून बाहेर पडले आता 1 तास होऊन गेला सकाळी 6 च्या अगोदर महाराज बाहेर पडलेले आहेत 1 तास होऊन गेला आणि त्या ठिकाणी हिरोजी फर्जत महाराजांचं पूर्णपणे रूप घेऊन महाराजांचं सोन्याचं कडं हातात ठेवलेलं आहे बाजूला मुकुट सोन्याचे कडे आणि इतर महाराजांनी महाराजांच्या मौल्यवान वस्तू बाजूला ठेवलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये सैनिक यायचे आतमध्ये डोकून बघायचे आणि त्या ठिकाणी महाराजांचं मौल्यवान वस्तू हातातील सोन्याचे कडे इतर साहित्य बघून ते झोपलेलं कोण आहे त्या ठिकाणी लक्ष न जाता वस्तूवरच लक्ष जायचं या ठिकाणीही महाराजांनी मानसशास्त्राचा पूर्णपणे अभ्यास केला आणि त्या वस्तू त्या ठिकाणी ठेवल्या त्यांनी कारण शत्रूंची दिशा विचारांची दिशा त्या ठिकाणी महाराजांनी बदलली पूर्णपणे त्या वस्तू बघितल्या की वस्तूची दिशा ऑटोमॅटिकच बदलायची तिथे आणि ती बदलली दिशा यायचे पाहायचे जायचे सकाळी 6 च्या अगोदर महाराज बाहेर पडले आणि 1 तासाने हिरोजी फर्जत स्वतःचा ड्रेस त्यानं घातलेला आहे आता पुन्हा हिरोजी बनलेला महाराज हे हिरोजी फर्जत म्हणून बाहेर गेलेले आहेत आणि खरे हिरोजी तिथे झोपलेले आहेत 1 तास झाल्यानंतर मदारीला सर्व सूचना दिलेल्या आहेत त्यांनी मदारी मेहतरला सूचना सर्व दिलेल्या आहेत आणि मदारी मेहतरला तिथं थांबवलेला आहे आणि त्याला बरोबर सांगितलं की तू काय करायचं आहेस म्हणून अजून महाराजांची तब्येत एवढी चांगली नाही बरीच कामं माझी पडलेली आहेत असं बोलून हिरोजी फर्ज स्वतःच्या वेशात त्या छावणीतून बाहेर पडले सही सलामत बाहेर पडले आता एकच व्यक्ती राहिली आतमध्ये आणि तीही मदारी मेहत्तर मदारी मेहत्तरचं वय वर्ष 16 आता हे 16 वर्षाचं बालक एकटंच थांबलेलं आहे थोडं जरी काय समजलं ह्यातली कुणकुण जरी आजूबाजूला लागली तरी मृत्यूशीच गाठ होती हे पूर्णपणे जाणून आहे म्हणून ह्या मावळ्यांचं प्राण कधीच छत्रपती शिवरायाने कधीच धोक्यात घातलेलं नाही रयतेचा राजा म्हणून ओळखलं जातं हे मदारी मेहतरचं साधं उदाहरण घ्या या ठिकाणी त्यानं अजिबात काय हालचाल केली नाही आहे आणि लोड तक्क्या हिरोजी निघून गेल्यानंतर लोड तक्क्या बरोबर महाराजांचं जसं पांघरून घातलेलं आहे आणि बाजूला त्या वस्तू मुकुट बाजूला आहे सोन्याचं कडं बाजूला आहे इतर मौल्यवान वस्तू महाराजांच्या बाजूला आहेत आणि पाय दाबण्याचं सोंग करत आहे 1-2 पहारेकरी यायचे आणि बघून जायचे दुपारी नंतर 2-2.5 तास होऊन गेल्यानंतर मदारी बाहेर आला आणि त्या पहाऱ्यावरील सैनिकांना काय म्हणत आहे बघा तो पहाऱ्यावरील सैनिकांना म्हणत आहे आत्ता महाराजांना औषध दिलेलं आहे हिरोजी औषध आणण्यासाठी बाहेर गेले ते अजून आले नाही आहेत आणि महाराजांचा नुकताच डोळा लागलेला आहे तुम्ही आत जाऊ नका आणि गडबड बी काही करू नका तुम्ही आवाज करू नका महाराजांची झोप मोड होईल कदाचित मग तुम्हाला बादशाहकडे ते तक्रार करतील असं त्यानं समोपचारपणाने शांततेत आणि त्यांना भय वाटावं अशा पद्धतीनं तो बोलला त्याच्यामुळं ते जे पहाऱ्यावरचे सैनिक आहे ते नुसते डोकवायचे महाराजांचा मंदी महाराजांचे इतर मौल्यवान वस्तू टेबलवर आहेत म्हणजे महाराज आहेत असं त्यांना वाटायचं 2:30 वाजले
अडीच वाजले दुपारी, अडीच वाजेपर्यंत ही लोड आणि तक्क्याचाच पहारा सैनिक करत होतं. सकाळी 6 वाजल्यापासून लोड आणि तक्क्याचाच पहारा हे सैनिक करत होतं. 2:30 जुम्मेचा नमाज पाडून पोलाद खान आतमध्ये आला आणि म्हणलं राजाजींची तब्येत खराब आहे. त्याच्या सैनिकांनी सांगितलं, मग म्हणला मी स्वतः जातीनं जातो, आतमध्ये मी चौकशी करतो महाराजांची. तो आतमध्ये गेला, त्यानं चौकशी केली, त्या ठिकाणी बघितलं, राजाला 2-3 आव द्या, राजाजी उठ जाओ, दोपहर हो के निकल गई है, कम से कम नहा तो लेना, असं तो राजांना म्हणत आहे. आणि त्यानं अचानक असं जी कपडा काढल्यानंतर उषा गादी लोड हे सगळं त्याला पाहायला मिळाल्यानंतर त्यानं एकच आळू ठोकली, शिवाजी भाग गया, कैसे गया, आसमान मी उड गया, असं तो म्हणायला लागला त्या ठिकाणी. एक इथं एकच सांगावं असं वाटतं, छत्रपती शिवरायांनी स्वतःचा कुठलाही 3,000 मावळ्यापैकी एकाही मावळ्याचा प्राण जाऊ न देता सही सलामत निघाले ते आग्र्यातून. अशा प्रकारे महाराजांनी पलायन केलेलं आहे. म्हणजे प्राध्यापक नामदेवराव जाधवांच्या पुस्तकाचा जर आपण सारासार विचार केला तर हे बरंच बहुतांशी जास्तीत जास्त आतापर्यंत मी वाचलेल्या ऐतिहासिक इतिहासाच्या पुस्तकातून एवढंच मला निष्पन्न होत आहे आणि ते सांगावं असं वाटत आहे की महाराज हे आग्र्यातून वेषांतर करून सुटले ह्याच्यावर शिक्कामोर्तब प्राध्यापक नामदेवराव जाधवांचं पुस्तक छत्रपती शिवरायांचा लढाया व्यतिरिक्त जो इतिहास आहे हे त्यांचं पुस्तक आहे त्यातून आपल्याला पाहायला मिळतो. जय शिवराय, जय शिवाजी, जय भवानी, जय जिजाऊ.